स्थानिक इथले जे जवळचे आहेत ते आपल्या मुलांना इथे मैदानात पाठवायचं बंद केलं त्यांनी, तर इथे येऊन मुलं बिघडतील. माझा पोरगा जो चांगला आहे तो जाऊन सिगरेट प्यायला शिकेल, म्हणून जायची बंद झाले. आता हे जे काही मुलं ती सगळी लांबून येतात, मैदानाची जे गार्डन जे बाजूला बांधलं आहे त्याची परिस्थिती तर एकदम बिकट आहे. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता एल्फिस्टन, प्रभादेवी, पश्चिम या विभागात आलेलो आहोत. या ठिकाणी एक प्लेग्राउंड आहे, या ठिकाणी स्क्वॉटर्स आहेत, ह्या डॉक्टर स्क्वॉटर्स म्हणून हा परिसर प्रसिद्ध आहे, आणि या मैदानाच्या शेजारीच एक गार्डन देखील आहे. या ठिकाणी स्थानिकांच्या काही तक्रारी आलेल्या आहेत आपल्याकडे, आणि आपण त्या तक्रारींचं कव्हर करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी स्थानिकांचा काहीतरी रोष या इकडच्या प्रशासनावरती किंवा इकडच्या यंत्रणेवरती आलेलं आहे, त्यांचे काही ऑब्जेक्शन्स आहेत. आपण जाणून घेऊया नेमकं या ठिकाणी काय घडतं आहे. साऊथ मुंबईसारख्या किंवा या गिरणगावातल्या आसपास परिसरामध्ये नको नको त्या घटना आपल्याला कानावर येत आहेत, नेमकं काय म्हणायचं आहे? पठारी काय म्हणतं आपण, काय नाव? पूर्ण माझं नाव सिद्धेश सुधाकर पाथरे आहे, कुठे आणि आम्ही राहायला इथे शांती निवास बिल्डिंगमध्ये, आणि आम्ही सगळेजण ह्या मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरातले जाऊत. सुयश बिल्डिंग, आत्माराम, रेमान, रुपावला या जवळपासच्या परिसरातले जाऊत. आणि आमच्या इथे हे एकमेव मैदान आहे, माती मुलांना खेळण्यासाठी हे एक सिंगल मैदान आहे, आणि सगळी विभागातली सगळी लहान मुलांपासून अगदी 7-8 वर्षाच्या मुलांपासून सगळी मोठी मुलं पण इथेच असतात. आणि आत्ता कंडिशन अशी आहे इथे की ह्या मैदानामध्ये सिगरेट, दारू ह्याचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललं आहे की जे मुलं खेळायला येतात त्यांना प्रश्न पडतो की आता हे लोक नया नवीन काय घेऊन आले, ते त्यांच्याकडे त्यांचं अट्रॅक्शन वाढत चाललं आहे. आणि अजूनपर्यंत आमच्याकडे असा हा प्रकार कमी होता, पण आत्ता ह्याचं खूप प्रमाण वाढत चाललं आहे. आणि तुम्ही बघाल तर सगळी लहान मुलं इथे आहेत आत्ता ऑलरेडी, अगदी हे 10-12 वर्षाची मुलं आहेत, पण ह्यांची आता क्युरियोसिटी वाढत चालली आहे की हे लोक काय करत आहेत. इवन संध्याकाळी जरा जरी अंधार झाला की दारू आणि सिगरेटचं पण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं इथे, आणि स्थानिक तर कंटाळले आहेत त्यांना सांगून पण, अगदी बाजूच्या आजूबाजूच्या परिसरातून पण लोक खास सिगरेट पिण्यासाठी इथे येतात. आणि आता स्थानिक ह्या गोष्टींसाठी स्पेशली लहान मुलांची काळजी वाटते म्हणून आम्हाला या गोष्टीची तक्रार करण्याची गरज आली आहे. आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला पण एकदा संपर्क केलेला, त्यांना आम्ही जाऊन हे सगळ्या गोष्टी कळवल्या, त्यांनी 1-2 व्हिजिट पण केल्या, नाही असं नाही, पण त्याच्यानंतर परत प्रतिक्रिया त्यांच्या यायच्या बंद झाल्या आहेत, परत आता व्हिजिट चालू नाहीत. एक वर्षाच्या आधी जेव्हा हे प्रकार सुरू झालेले मागच्या वर्षी सुट्टीमध्ये, त्यावेळी त्यांनी व्हिजिट बुक इथे ठेवली होती, आणि तेव्हा पोलिसांची दिवसातून 3-4 वेळा व्हिजिट पण असायची, पण सध्या तरी अजून परत काही व्हिजिट सुरू झालेल्या नाही आहेत. आता आम्ही पण अपेक्षित आहोत की प्रशासनाकडनं काहीतरी कारवाई व्हावी आणि इथलं सिगरेट आणि दारूचे प्रमाण कमी व्हावं, आणि आमची मुलं भविष्यात वाईट सवयींकडे वळू नयेत एवढी माफक अशी साधी अपेक्षा आहे आमची. ह्याच्यासाठी फक्त आमची विनंती आहे सर प्रशासनाकडे की यातून मार्ग काढून आमच्या मुलांचं भविष्य सेव करावं. आता ही नशा करण्यासाठी ही मुलं या ठिकाणी येतात, ही तुमच्या या विभागातली आहेत का बाहेरची मुलं येतात? ही ॲक्च्युली बाहेरची मुलं आहेत, पण आता विभागातली मुलं हळूहळू त्यांना जॉईन व्हायला लागल्यात. काय लहान मुलांना एवढं समजत नाही, सुचत नाही, 10 वर्षापासून आणि अगदी 13-14 वर्षाची मुलं आहेत खेळायला येणारे क्रिकेट. आत्ता तुम्ही बघाल तर खेळायला दिवसभर असतात, अगदी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होतं क्रिकेट इथे, ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतात मुलं. आता त्याच्यामध्ये तुम्ही काय काय कव्हर करणार आणि कोणाकोणाला समजवणार? इथे आत्ताची जनरेशन अशी आहे की तुम्ही एकाला एक सांगाल तर ते दुसऱ्याचं काहीतरी सांगतात, त्याच्यामुळे इथे सांगून पण आम्ही दमलो आहे. स्थानिक रहिवासी तर कंटाळले आहेत या गोष्टींना. आता स्थानिक इथले जे जवळचे आहेत ते आपल्या मुलांना इथे मैदानात पाठवायचं बंद केलं आहे त्यांनी, का तर इथे येऊन मुलं बिघडतील. माझा पोरगा जो चांगला आहे तो जाऊन सिगरेट प्यायला शिकेल, म्हणून जायची बंद झालेत. आता हे जे काही मुलं ती सगळी लांबून येतात, मैदानाची जे गार्डन जे बाजूला बांधलं आहे त्याची परिस्थिती तर एकदम बिकट आहे. जे लहान मुलांची साहित्य आहे खेळायचं ते तर अर्धं तुटलेलं आहे, म्हणजे ह्याची पण ॲक्च्युली जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. का तर इथे वॉचमॅन आहे 24 तास अवेलेबल, पण वॉचमॅन फक्त पेपरवरती आहे, रिअलमध्ये वॉचमॅन कधी नसतोच. आत्ताच्या परिस्थितीला पण तुम्ही जर बघायला जाल तर आत्ता पण वॉचमॅन इथे तुम्हाला दिसणार नाही, पण लॉक ओपन आहे आणि फक्त लॉक ओपन करून वॉचमॅन निघून गेलेला आहे. हे वॉचमॅन महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत? महानगरपालिकेने अपॉइंट केलेले वॉचमॅन आहेत जे 24 तास आहेत, पण तरी पण इथे इव्हिनिंगला चोऱ्या होतात, जे सामान आहे ते तोडलं जातं. का तर वॉचमॅनच्या प्रशासनाचा त्याच्यावरती कंट्रोल नाही आहे. वॉचमॅन आहेत, नावाला आहेत, मध्ये तर एक वॉचमॅन ठेवलेला प्रशासनाने, तो कोणाला प्रायव्हेट दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट माहीत नाही. तो तर थोडासा जे गतिमंद परिस्थितीमध्ये जे असतात
त्यातला कोणतरी अपॉइंट केला होता. याच्यावरती आम्ही तक्रार पण केली, मग त्यांनी वॉचमॅन रिप्लेस केला. पण नाईटला तर इथं कोणत नसतं, एक 7-8 वाजता मैदान बंद करतात. गार्डनमध्ये येणारे सगळे मैदानावरनं उड्या मारून येतात. दारूचा प्रकार चालू असतो, पण त्याच्यावरती कंट्रोल कोणाचा नाही, काय नाही. आणि वॉचमॅन तर आहेच नाही, अवेलेबलच नाही. पेपरवरती आहे पण रिअलमध्ये नाही आहे. आता ह्याच्यासाठी काय आम्ही काय करायचं हे आम्हाला सूचना असं झाले. आमची अपेक्षा आहे की ॲटलिस्ट मुलांचं भविष्य, आमच्या इथल्या मुलांचं भविष्य सेव्ह करावं प्रशासनाने. या ठिकाणी स्थानिकांच्या इथे चरस आणि गांजाची विक्री होते किंवा लहान मुलं त्या नशेला त्या दिशेला वळताना दिसत आहेत आपल्याला, किंवा अशा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. आपण अजून जाणून घेऊ की या ठिकाणी अजून काय घडामोडी घडत आहेत आणि या ठिकाणी काय चुकीचे प्रकार होतात. ताई नाव काय आपलं? सौ सुरेखा विनोदकुमार देवळेकर. मी इकडची महिला उपशाखा संघटक आहे. इकडे बघू तर आम्ही काही उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत नाही आहे. इकडे आम्ही राहतो ते सर्वसामान्य एरिया आहे. इथे जाणाऱ्या महिला बऱ्याच वेळा, तरुण मुली पण जात असतात, त्यांच्याही कंप्लेंट्स माझ्याकडे आल्या होत्या. त्यावेळी पण आम्ही इथे येऊन सर्व काही दम देऊन केलं होतं. जसे जसे सिद्धेश पात्रे म्हणालेले की आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे केली, तेही आम्ही सगळं केलेलं आहे. तरीही मध्ये आम्हाला सर्व, म्हणजे आमचे आमदार असो म्हणा, आमचे नगरसेवक होते, त्यांनीही आम्हाला मदत केलेली की त्यावेळी लाईट्स वगैरे लावून देणं वगैरे, ह्याही सगळ्या कामामध्ये त्यांनी आम्हाला मदत केलेली. तरीही ही लोक येतात जातात आणि ही राज रोजपणे अगदी ह्यांचं सगळं चाललेलं असतं. याच्यावर फक्त जसे पात्रे म्हणाले तसं प्रशासनाने लक्ष द्यावं आणि इकडचं व्यवस्थित सुरळीत करावं, हीच आमची इच्छा आहे. बस मातृआशिसमध्ये राहते. माझं नाव मंगल धोंडीबा कर्डे. मी मातृआशिसमध्ये राहते आणि इथे मी रोज घेऊन येते माझ्या नातीला. तर इथे सिगरेट ओढत बसतात, त्या राऊंडवरती पण बसलेले असतात आणि तिथे बसून मग संध्याकाळ झाली ना, थोडा काळोख झाला की तिथे दारू पितात आणि त्या बाटल्या आहेत ना तिकडे असं सरळ ठेवून देत नाहीत, असं फोडून देतात. तिकडे फुटलेले आहेत बाटल्या तिथे आणि ते वास पण ते सिगारेटचा वगैरे इथून जरी इथून जायला लागलं तरी तिथून धूर येतो वास सिगारेट. किती वयाची मुलं आहेत साधारण? साधारण 21-22-24 अशा वर्षाची मुलं आहेत, अशा वयाची मुलं आहेत. तुम्ही यापूर्वी ह्या तक्रारी कुठे केलेल्या? अजून कुठे तक्रारी केल्या नाहीत. आणि इथे वॉचमॅन ठेवला आहे, तो इथे वॉचमॅन तर हजर नसतोच. लॉक उघडून देतो आणि कुठे जातो ते एका माहिती नाही. त्याला मी बोलले पण तुझी कंप्लेंट करणार वगैरे, तर नाही हो काकी मी असाच गेलो होतो, बाहेर इथे गेलो होतो असं. ते वॉचमॅननं पण त्या मुलांना दम दिला पाहिजे ना. म्हणजे 2 शिफ्टमध्ये असतात का? 3 शिफ्टमध्ये 3 वॉचमॅन असतात. सकाळी 12 बंद करून जातो आणि 5 उघडतो, 4:30 उघडतो आणि 7 बंद करतो, असं आहे. पण तो वॉचमॅन कुठे आहे तेच माहीत नाही. इथे स्थानिकांनी या सदर विषयाबद्दल निषेध नोंदवलेला आहे. या ठिकाणी प्रशासनाकडे विनंती केलेली आहे की या मैदानाकडे लक्ष दिलं पाहिजे, या ठिकाणी कुठले अनुचित प्रकार घडू नये. तरुणाई किंवा ही बाल्य अवस्थेत असलेली मुलं कुठेतरी वाईट मार्गाला लागू नये, त्यांचं उज्ज्वल भवितव्य कुठेतरी नासू नये, या दिशेने प्रयत्न केला पाहिजे. स्थानिक यासाठी अवेअर आहेत आणि पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, हे असं या ठिकाणी आपल्याला आपण विशेषतः नमूद करतो आहे. हा एल्फिस्टन परिसरातला एक स्टेशनच्या बाजूचा एक मध्यमवर्गीय परिसरातील ही घटना आहे किंवा असे अनुचित प्रकार घडत आहेत याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कॅमेरा पर्सन सिद्धेश हळदणकरसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.